विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत. कोरोनाचं संकट यात अवकाळी पाऊस आणि गारपीट, अचानक आलेला अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळं शेतातील गहू, हरभरा, भाजीपाला यांचं का लाखो रुपये खर्च करून उभे केलेले शेडनेट यांचं अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे नुकसान झालं आहे. लोणार परिसरातील कोयाळी, दहातोंडे, पिंपळखुटा, वडगाव, तेजन, सोमठाणा, मातमळ, सरस्वती, उदनापूर या गावातील असंख्य शेतकऱ्यांनी हरभरा सिसोमणी करून ठेवले आहेत. गहू काढण्याचे लगबग चालू झाले आहे, पण अचानक वादळी पावसामुळे शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालं आहे. शेतकऱ्यांनी घाम गाळून लाखो रुपये खर्च करून उभे केलेलं शेडनेट वादळी पावसामुळे आणि गारपीटीमुळे फाटून गेलं आहे. वातावरणात झालेल्या अचानक बदलामुळे बळीराजा चांगलाच धास्तावला आहे. जगाच्या पोशिंदावरील आसमानी आणि सुलतानी संकटाची मालिका अविरतपणे सुरू असल्याचं विदारक चित्र पाहायला मिळालं आहे. त्यामुळे नुकसानीचे पंचनामे करून सरसकट मदत देण्यात यावी अशी मागणी लोणार तालुक्यातील शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. ज्ञानेश्वर दहातोंडे, स्टार महाराष्ट्र न्यूज, लोणार.